Hello friends, very good morning. Friends, once again welcome to all of you. Yesterday we have seen the novelist related with the women. जे स्त्री कादंबरीकार आहेत त्यांची माहिती आपण काल बघितली. फळ्यावर जे काही होत होते तुम्ही लिहिलं सुद्धा. आता मित्रांनो खूप महत्वाचे नोट्स या ठिकाणी टेकआउट केलेले आहेत, नोट डाऊन केलेले ऑन ब्लॅकबोर्ड, तुम्ही ते पाहू शकता. आपण आता जे लिहिणार आहोत किंवा वाचणार आहोत पाहणार आहोत हे सर्व तुम्हाला इथे दिसतंय. परत हे अगदी म्हणजे दोन चार मिनिटचेच नोट्स आहेत. आपल्याला प्रत्येक ओळीच्या नोट्स या ठिकाणी काढायचे, पॉइंट पाठवून करायचे. मित्रांनो बघा, आपण आता सुरुवात करूया. पेज नंबर 174 वर आपण आहोत आणि मित्रांनो आता आपण सुरुवात करत आहोत इंडियन सिनारिओ, भारतीय चित्रण. म्हणजे 20व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये भारतीय चित्र काय होते, कादंबरीच्या संदर्भात भारतीय चित्रण कसे होते ते आपल्याला बघायचं. बघा, राजमोहन स्वाई बकिंग चंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय एन इंडियन. मित्रांनो माझा आवाज जर तुम्हाला येत असेल तर व्यवस्थित ऐका, अतिशय महत्वाची माहिती आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावर. इंडियन सिनारिओ ऑफ नॉवेल म्हणजे कादंबरीचे भारतीय चित्रण त्यावेळेस कसं होतं, म्हणजे भारतीय स्त्री किंवा पुरुष किंवा जे वाचक आहे त्यांना कादंबरीविषयी काय वाटायचं किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपण बघू. सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वी नो दॅट राजमोहन सुभाय, दिस इज द बेस्ट नॉवेल, इट इज द फर्स्ट नॉवेल, वी कॅन से इट इज द फर्स्ट नॉवेल रिटन इन इंग्लिश. मित्रांनो इंग्रजीमध्ये पहिली कादंबरी लिहिलेली भारतात, तिचं नाव आहे राजमोहन स्वाईट. राजमोहन स्वाईट इज रिटन बाय बकिमचंद्र चट्टोपाध्याय. बकिमचंद्र चट्टोपाध्याय हे पहिले भारतीय कादंबरीकार आहेत ज्यांनी इंग्रजीमध्ये राजमोहन स्वाईट ही कादंबरी लिहिली. दिस इज मेन पॉइंट अकॉर्डिंग टू द इंडियन पीपल. This is very, very important, not only the foreigners, but also the Indian novelists also contributed their novel. Get it? ये लक्षात घ्यायचं, हा मेन पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचा. वृंदा, can you understand me? Can you say that? What is the Rajmohan Swai? It is a English novel, a first English novel. रिटन बाय बकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढे बघा मित्रांनो, मी जे रीड करतोय जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय यू कॅन सी ऑन द ब्लॅक सी. आता काय झालं की ही जी काही राजमोहन वाईफ नॉवेल होती मित्रांनो ही फक्त लिहिली गेली नाही तर हिची मालिका तयार झाली. या राजमोहन वाईफ या कादंबरीची एक सिरियल तयार झाली, ती सिरियलाइज झाली, मालिका तयार झाली आणि मालिका तयार झाल्यानंतर ती सर्वदूर प्रसिद्ध झाली. लक्षात द पीरियड आफ्टर दॅट, आता त्याच्यानंतरचा काळ इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल रिटन बाय द इंडियन राइटर्स. मित्रांनो हा जो काळ होता ना त्याच्यानंतरचा काळ पण असा होता की अनेक भारतीय लोकांनी कादंबरीच्या बाबतीत कॉन्ट्रीब्युशन केलेलं दिसतं. मग त्याच्यामध्ये काही भारतीय जे नॉवेल आहेत त्यांचा संदर्भ मी या ठिकाणी तुम्हाला देणार आणि मेबी तुम्ही ऐकले पण असतील. दिस नॉवेल्स वर आयदर नॅशनलिस्टिक वर्च्युज ऑर इश्यूज सोशल इश्यूज एज देअर मेन फ्रेमवर्क. लुक ॲट दिस. आता जे काही भारतीय कादंबरीकार होते यांनी दोन गोष्टींवर खास करून कादंबरी लिहिल्या, दोन बाबींवर त्यांनी खास दोन फॅक्टर्स त्यांनी या ठिकाणी कादंबरी लिहिली. पहिलं नॅशनलिस्ट वर्च्यूज म्हणजे राष्ट्रीय मूलतत्वे, सेकंड सोशल इश्यूज मीन्स सामाजिक जे काही घटना असतील किंवा समस्या असतील त्याच्यावर. या दोन गोष्टीला सुरुवातीला कादंबरीमध्ये टाकण्यात आले. ओके, लक्षात घ्या मित्र,
म्हणजे त्यावेळेचे नॉवेलिस्ट आयडल नॅशनलिस्टिक वर्च्यू फॉर सोशल इश्यूज ऍट देअर मेन फ्रेमवर्क, म्हणजे त्यांचा मुख्य भाग म्हणून राष्ट्रीय वर्तनवे आणि सामाजिक समस्या याच्यावर कादंबरी लिहिण्यात आल्या. नंतर बघा अजून पुढे जाऊया, एक महत्वाची गोष्ट, मुलकराज आनंद आर के नारायण राजाराव वेर द मेजर ट्रायल हू ड्वेल इन द पीरियड आफ्टर दैट. मित्रांनो, त्याच्यानंतर पण आपले कादंबरीकार थांबलेले. महत्वाची गोष्टी या ठिकाणी ट्रायल नावाचा शब्द आहे, ट्रायल टी आर आय ओ, त्रिकुट, तीन त्रिकुट जे अगदी मेजर होते भारतीय नॉवेलिस्ट कादंबरीकार, जे त्रिकुट होते त्यांना त्रिकुट म्हणून म्हणायचे. आता ते आहे मुलकराज आनंद, आर के नारायण आणि राजा राव. कॅन यू रिमेंबर व्हॉट इज अबाउट द आर के नारायण? रुंदा, कॅन यू रिमेंबर? इज देर यस सर, यस आर के नारायण, yes, 1.1 an astro of the day is written by RK Narayan. RK Narayan yanni, mitranno RK Narayan yanni aplyala an astro of the day he pahila ek story dilili ahe, to pahila apna lesson hai kun RK Narayan aplyala olakhat asto. Raja Rao ahe yanni Madhuri Dev ya sandarbhat lihilele ahe. Mruk Raja yancha pan ek kadambari ahe. Mhanje he je trikut vyakti ahe भारतीय कादंबरी म्हणून त्यांना ओळखलं जात आणि ते मेजर नॉवेलिस्ट होते. पुढे जाऊ, पुढे जाऊया. नॉवेलिस्ट लाईफ, आता इंडियन इंडियन वुमेन लाईफ, अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर मारगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल. आता जी नावं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत ती नावं अशी आहेत, पुन्हा या ठिकाणी मी बोलतो, अनिता देसाई पहिलं, नयनतारा सहगल आणि अरुण जोशी, मनोहर मालगावकर चेंज म्हणजे त्यावेळेची भारतीय म्हणजे इंडियन इंग्लिश नॉवेल लिहिण्याची जी पद्धत होती ती त्यांनी पूर्णपणे त्यांच्या कामाने बदलवली, चेंज केली. म्हणजे करंट सिच्युएशन ज्याला म्हणतो सद्य परिस्थिती कादंबरी लिहिण्याची होती ती त्यांनी पूर्णपणे बदलली आणि त्याच्यानुसार भारतीय लोक सुद्धा कादंबरीची आवड निर्माण करू लागले. पुढे बघा मित्रांनो, अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमान्यू चॅटर्जी एमिनेटेड द इंडियन नॉवेल इंग्लिश बाय ऍडिंग न्यू फीचर्स टू इट. अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्याला काही कादंबरी कार्य सगळी इंडियन आहेत तसेच्या, म्हणून आपण इंडियन सिनॅरिओ काय आहे ते आपण पाहतोय. बघा परत एकदा नाव सांगतो, अमिताभ घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी यांनी एमिलिओरेटेड, एमिलिओरेटेडचा अर्थ होतो नाविन्यपूर्ण बदल करणे. हा शब्दाचा अर्थ मी लिहून द्या, ओके मी लिहून देते, अर्थ होतो नाविन्यपूर्ण बदल करणे किंवा सुधारणा करणे असं त्याचा होतो. आणि जे नाविन्यपूर्ण बदल आहे तो या तीन कादंबरीकारांनी केलेला आहे. त्यांनी नवीन नवीन जे काही विशिष्ट फीचर्स त्याच्यामध्ये ऍड केले आणि हळूहळू मग भारतीय कादंबरी सुद्धा या ठिकाणी खूप प्रसिद्ध झाल्या. पुढे बघा, रिसेंट इयर्स, आत्ता आत्ताच्या काही वर्षांपूर्वी, आत्ताच्या काही वर्षांपूर्वी रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग म्हणजे दैदिप्यमान परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट लाइक सलमान रुशी, अरविंद एडिगो, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर, हे जे काही भारतीय कादंबरीकार आहेत यांनी डॅझलिंग म्हणजे दैदिप्यमान असा बदल केला, जो बदल हळूहळू एक मॉडर्न मॉडर्न सिच्युएशन कडे गेला. म्हणजे भारतीय आधुनिक जो काही बदल करावा लागतो तो बदल यांनी या ठिकाणी केलेला आहे. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन
English novel has undergone a vital change since its birth, and it has undoubtedly very bright future. मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी या ठिकाणी रीड करतोय, पण तुमच्याकडे टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यावेळी ना तुमचं पण या ठिकाणी पुस्तकाकडे लक्ष असतं. पण प्रत्येक वेळेस स्क्रीन आपण शेअर करू शकत नाही, बट यू हॅव टू लिसन अँड फोकस ऑन द ब्लॅक बोर्ड अँड सी और वॉच व्हाट आय से. मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्ही पुस्तकात पाहायचंय. बघा परत एकदा मी या ठिकाणी रीड करतो. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन म्हणजे भारताची परंपरा. इन इंग्लिश म्हणजे इंग्रजी विषयी किंवा इंग्रजीच्या बाबतीत भारतीय परंपरा. कादंबरीच्या बाबतीत काय होती? हॅज अंडरगॉन, अंडरगॉन म्हणजे घडून, अ व्हायटल चेंज, महत्वपूर्ण बदल झाले. व्हायटल चेंज, व्हेरी इम्पॉर्टंट व्हायटल चेंज म्हणजे काय झालं? महत्वपूर्ण बदल कादंबरीकारांनी केलेले दिसतात. ओके, सिन्स मग कुठून हे बदल झाले? इट्स बर्थ, जन्मापासून. अँड इट हॅज अनडाऊटली म्हणजे व्हेरी ब्राईट फ्युचर म्हणजे भवितव्य निश्चित करण्याचं, जे काही उज्ज्वल भविष्य करायचं आहे. फ्रॉम द बर्थ टू द डेथ हे व्हायटल चेंज कोणी केलेला आहे? भारतीय नॉवेलिस्ट यांनी केलेले. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघी येतात. सुरुवातीला समजा पुरुष कादंबरीकार यांनी पुढाकार घेतला, पण नंतर स्त्री कादंबरीकार सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटेड आहे. त्यांनी पण खूप बदल आपल्याला केलेला दिसतोय इंडियन सिनेमाच्या बाबतीत. आज आपण या ठिकाणी माहिती घेतली, परंतु आपण इथे थांबणार नाहीये, फक्त आणि फक्त थोडासा पॉज घेणार. मी 2 मिनिटांसाठी फक्त तुमची रजाई पडल्यावर मला काही नोट्स घ्यायचे, कुठेही जायचं नाही. 12 विद्यार्थी जो आहे मला 12 13 तारखेला चालते, पण 12 11 व्हायला नकोय. 2 मिनिटात या ठिकाणी फक्त मी जे पुढे घेणार आहे त्याचे नोट्स लिहितो पडल्यावर, आणि तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटात पुन्हा लाईव्ह घेतो. हॅलो. हा, यस. आवाज येत नाही सर. माझा आवाज येत नाही तुला? आता होतोय. ब्रेक होतोय. मग तुम्ही बघा, तुम्ही कुठे बसले याच्यावर अवलंबून आहे. बघा तुषार, समजा जरी तुम्ही रेंज मध्ये नसणार तर आवाज खूप कमी येईल. रेंज मध्ये आहे सर. रेंज मध्ये आहे. ओके, रेंज मध्ये आहे. ओके, आपण आता फरक आवाज ब्रेक होत होता सर. आता आता होतोय बरोबर? नाही सर, गुप्त आहे, आवाज येत नाही. इयरफोन आणि काही दिवसानंतर मी सुद्धा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आवाजासाठी माईक घेणार आहे. तो माईक घेतल्यानंतर मग तुम्हाला बऱ्याच या ठिकाणी आजूबाजूचा आवाज येईल, फक्त माझा आवाज येईल. ओके, मी तर या ठिकाणी ब्रेक घेतली, कंटिन्यू असेल याची सुरुवात करतो. आता मेन पॉइंट, आपल्याला मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन विचारले जाणार आहे. आपल्याला या ठिकाणी पूर्ण लेसन काय काय पॅटर्न करावं असा प्रश्न निर्माण होतो. तर मेन पॉइंट सुद्धा आपण आता सुरुवात करतो. आतापर्यंत पण खूप महत्वाचं होतं. आतापर्यंत जे आपण घेतलं त्यातून काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? आपल्या लक्षात ठेवायचंय नॉवेल कुठले आहेत आणि त्याचे नॉवेलिस्ट कोण आहे आणि त्यांनी त्या नॉवेल केव्हा लिहिले. या 3 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. या 3 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवल्या की तुम्हाला आपोआप सगळे उत्तर सहज जमतील. ओके, आता मेन पॉइंट आपण सुरुवात करतो आहोत, ज्याची हिस्ट्री ऑफ नॉवेल आपण पाहतोय, कादंबरीचा इतिहास आपण पाहतोय. तर त्याचा मेन पॉइंट आहे नॉवेल. यस, व्हॉट इज द नॉवेल? ओके, सो फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द नॉवेल. नॉवेल म्हणजे नवीन असा अर्थ होतो, परंतु आपण आता पुढे ज्यावेळेस समजून घेणार त्यावेळेस लक्षात घ्यायचं. अनॉवेल, अनॉवेल द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड. आता नॉवेल कुठून आलेला आहे? नॉवेल कुठून आलेला आहे? एक इटालियन शब्दावरून. कोणत्या शब्दावरून आला आहे मित्रांनो? ऋतुराज, इटालियन वर्ड कडून आलेला आहे. ठीक आहे, मग आता हा इटालियन वर्ड कडून आलेला नॉवेल, नॉवेल कसं जाणार ते पुढे बघा. द इटालियन वर्ड नॉवेल
बघा या ठिकाणी नोवेल स्पेलिंग मध्ये कसे द्यायचे सरांनी आता बघा इथे स्पेलिंग या ओ बी ई डबल एन ए आहे इथे काय आहे एन ओ बी डबल एन ई आहे म्हणजे दिस इज इटालियन वर्ड ओके एंड दिस वर्ड कम्स फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेल इथं फक्त ई आणि एचा फरक आहे पण इथं पण आपल्याला थांबताय ना पुढे बघा ओके इज अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन आता नॉवेल आपल्याला म्हणायचं किंवा नॉवेल कोणाला म्हणायचं तर त्याची छोटीशी व्याख्या अतिशय इट इज अ टाइप ऑफ प्रोज अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन फिक्शन मध्ये कथा गोष्टी स्टोरी त्याला गद्य प्रकार सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता या ठिकाणी गद्य प्रकार तुम्ही म्हणा नॉवेल एन ओ बी ई डबल एन ई याचा अर्थ काय झाला मित्रांनो अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन लक्षात घ्या काय झाला अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन गद्य प्रकाराचा एक प्रकार तो आहे नॉवेल ओके पुढे बघा अजून अजून त्याच्याविषयी माहिती दिली विच मग हा जो काही नॉवेल आहे तो एक गद्य प्रकार आहे पण गद्य प्रकार म्हणून तो कसा असतो यस विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल म्हणजे पूर्ण लांबाच्या कादंबरीपेक्षा लहान म्हणजे काय की मोठी कादंबरीपेक्षा लहान म्हणजे त्याला आपण म्हणतो नॉवेल ओके यस अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी आणि बघा त्या शॉर्ट स्टोरीज असतात त्याच्यापेक्षा मोठी असते त्याला आपण कादंबरी म्हणतो सो दिस इज वी कॅन से द डेफिनेशन ऑफ नॉवेल और नो गेट इट एक्चुअली बोथ बोथ द वर्ड्स आर सेम बिकॉज दिस वर्ड कम फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेल सो दैट इज व्हाट बोथ आर द सेम इट इज कॉल्ड अ टाइप ऑफ अ प्रोज फिक्शन ओके एंड 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 इट इज अ शॉर्टर दैन अ फुल लेंथ नॉवेल एंड लॉन्गर दैन शॉर्ट स्टोरीज म्हणजे कथांपेक्षा ही जास्त मोठी असते It is well structured in short narrative. And मित्रांनो it म्हणजे काय in novel ते एक चांगल्या पद्धतीने आराखडा तयार केलेली असते एक आराखडा तयार केलेला असतो शॉर्ट नॅरेटिव्ह म्हणजे लघुकथा आपण त्याला म्हणू शकतो काय म्हणू शकतो एक लघुकथा आपण त्याला म्हणू शकतो ऑफर ऑफर ओ एफ टी वारंवार सटायरिक और रिअलिस्टिक इन टोन आणि तिचा टोन कसा असतो की जास्त असतो नेहमी उपहासात्मक किंवा वास्तववादी असतो यस आपण इकडून याचे टोन कसे असतात टोन ऑफ नॉवेल यस वन इज सायकॉडिक अँड रियलिस्टिक दिस इज द टोन ऑफ द नॉवेल सटायरिक म्हणजे उपहासात्मक आणि रिअलिस्टिक म्हणजे काय वास्तववादी इट इजवली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इशू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर टेक प्लेस ऍट अ सिंगल ट्रेडिशन मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घ्यायची की याच्यामध्ये जे कॅरेक्टर असतात एक किंवा दोन कॅरेक्टर हे खास करून एक किंवा दोन आपण करू शकतो एखादा चित्रपटामध्ये एक मेन हिरो असतो आणि त्याच्याकडे एक जबाबदारी केली असते की You have to tell the theme of the story. You have to tell the theme of the film. आता जे काही मूवी असते त्याची जी स्टोरी आहे मेन पात्र सांगत असतो हिरो सांगत असतो अशाच पद्धतीने नॉवेल मध्ये सुद्धा वन ऑर टू जे कॅरेक्टर असतात ते मेन असतात आणि ती स्टोरी जी आहे त्याची थीम ते दोन लोक सांगत असतात म्हणजे बघा याच्यामध्ये एखादा इन्सिडेंट असेल किंवा एखादा इश्यू असेल त्याला कॅरेक्टराइज करण्याचं काम one or two character karat asto so one of the famous novels in english are ata baka fakt apla read karayche 2 minute ane apla ata ya thikani thambnar very very important ata novels mana gyan hoye ata ata je tumhala sagle notes kadayche mitranno ya thikani tumhala kai novels dina and those are very very famous at that time the heart of darkness by joseph conrad the turn of the screw by henry james Billy Bird by Herman Melville,
date in Venice by Thomas Mann. Save the day by Paul Millau, Pearl by John Steinbeck. So these are the 1, 2, 3, 4, 5, 6, 6 novels of the famous novelist. We can say novelas, another novelas, Manushakto, a separate eye. It is not a novel, it is only the novela. Get it? Yet there are the simple answer, novela is the same. Yet one edicani page number, which is Panchakur, this thing, novelas, Cuba, Ataparanta, Chikani, whatever, mostly Cuba, Ataja, mostly doing this, Sabre, and Ye, is a novelas to be due 10 notes for Ayakani, share cards. Mitano, मला तरी असं वाटतं की आता कुठल्याही लेसन असेल, पोएम असेल, ग्रामर असेल, रायटिंग स्किल असेल किंवा मग एखादी नॉवेल असेल त्याचा अभ्यास आपण अशा पद्धतीने करणार आहोत. म्हणून सगळ्यांना कंपल्सरी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी टेक्स्टबुक घ्यायचंय, नोटबुक घ्यायचे, जमलं तर नवनीत घ्यायचंय आणि तुमचा अभ्यास कंटिन्यू घ्यायचा. ओके, या ठिकाणी तुमची रजा घेतो आणि थांब.